राज्य पश्चिम बंगाल, ठिकाण कुचबिहार, स्थळ महाराजा जितेंद्र नारायण रुग्णालय, वेळ मध्यरात्रीची. त्या रात्रीही पाऊस होता, ती सकाळीही अशीच एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची बातमी घेऊन उजाडली. त्यावेळीही लोक रस्त्यावर उतरले आणि त्यावेळीही एकीचा आवाज दाबण्यासाठी शक्तीचा वापर केला गेला. आधी बलात्कार, मग ॲसिड हल्ला. शक्य तितकी क्रूरता दाखवण्याचा आरोपीचा प्रयत्न त्यावेळीही झाला होता, पण अजूनही न्याय मात्र प्रतीक्षाच करतोय. कोलकातामधल्या ट्रेनी डॉक्टरप्रमाणे आणखी एक जीव न्यायासाठी लढतोय, पण 42 वर्ष उलटली तरी ना दोषींना शिक्षा झाली आहे ना त्या मुलीला न्याय मिळालाय. कोलकाता व्यतिरिक्त मी कोणत्या प्रकरणाबद्दल बोलतीये असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कोलकाता डॉक्टरप्रमाणेच आणखी एकीसोबत अशाच प्रकारची अमानवीय आणि क्रूर घटना घडली होती, ज्यात अजूनही न्यायनिवाडा झालेला नाही. कोणतं आहे हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. ही बातमी तुम्ही पाहताय लोकमत.com वर. कोलकातामधल्या आरजीकाय रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि निर्घृण हत्या यामुळं कोलकाता अजूनही धुमसत आहे. घडलेली घटना इतकी भयंकर आहे की लोक रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करतायत. देशभर या घटनेची चर्चा आहे, यासाठी आंदोलनं केली जात आहेत. काही ठिकाणी काम थांबवून असहकार आंदोलनही केलं जात आहे. पोलीस आणि CBI या प्रकरणाचा तपास करतायत. पण अशाच प्रकारे पश्चिम बंगालमधल्या कुचबिहार इथल्या एका रुग्णालयात काम करणाऱ्या एका नर्सचाही आवाज दाबला गेला होता, जिच्या किंकाळ्या आजही अनेकांना सुन्न करतायत. ते वर्ष होतं 1982. पश्चिम बंगालमध्ये ज्योती बसूंचं सरकार सत्तेत होतं, त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा मोठा प्रभाव होता. याच पश्चिम बंगालच्या उत्तर भागात वसलेलं एक छोटं शहर म्हणजे कुचबिहार, जे राजकीयदृष्ट्या इतकं प्रकाश झोतात नव्हतं. ते पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे त्या रात्रीही मुसळधार पाऊस सुरू होता, जी रात्र एक काळी रात्र म्हणून ओळखली जाते. उत्तर बंगालच्या बलुरघाट इथली एक तरुणी कुचबिहार या छोट्याशा शहरात सरकारी नोकरीसाठी आली होती. महाराजा जितेंद्र नारायण रुग्णालयात ती स्टाफ नर्स म्हणून रुजू झाली होती. वडील गावी राहत असल्यानं या नव्या शहरात ती तिच्या बहीण आणि भाऊजींसोबत भाड्याच्या घरात राहत होती. हे घर जुन्या पोस्ट ऑफिस जवळ होतं, त्यामुळं बऱ्यापैकी रहदारीचा हा रस्ता होता. ती रोज कामावर जायची आणि काम आटोपल्यावर याच रस्त्यानं घरी यायची. त्या रात्री मात्र तिच्यावर जो भयंकर प्रसंग ओढावला, ज्यानं सारं काही एका क्षणात संपून गेलं. मुसळधार पावसामुळं त्या रात्री रस्ते तसे सुनसान होते. पावसाच्या आवाजात तिचा आवाज दबला गेला की दाबला गेला कुणास ठाऊक. पण दुसऱ्या दिवशी तिचं अर्धमेलं शरीर मदतीसाठी वाट पाहत रस्त्यावर पडून होतं. ती सकाळी उजाडली तेव्हा लोकांनी तिला पाहिलं ते अर्धनग्न आणि जखमी अवस्थेत. तिला तात्काळ लोकांनी ती काम करत असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण तिला वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. काहीच वेळेत तिचं निधन झालं. खरं तर ती इतकी जखमी होती की तिच्यासोबत कुणी काय केलं हे सांगण्याची तिची ताकदच संपली होती. पण ती ज्या अवस्थेत सापडली होती त्यावरून तिच्यासोबत नेमकं काय झालंय याचा अंदाज येत होता. त्या नर्ससोबत बलात्कार झाला होता, पण त्याही पुढे बलात्काराच्या खुणा संपवण्यासाठी त्या नर्सच्या शरीरावर ॲसिड टाकण्यात आलं होतं. गळा असो की तोंड, सगळं काही भाजलं होतं, कारण ॲसिड टाकून पुरावे नष्ट करण्याचा नराधमांचा प्रयत्न होता. या इतक्या भयंकर अवस्थेत ती लोकांना सापडली होती, पण लोक तिचा जीव वाचवू शकले नाहीत. ही घटना घडली तिथून महाराजा रुग्णालय अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर होतं. रुग्णालय ते घर या रस्त्यावर नराधमांनी तिची ही अवस्था केली होती, ज्यामुळं तिचा जीव गेला. या घटनेनंतर लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला, दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली. पोलिसांनी कारवाई करत 10 जणांना अटकही केली, ज्यातल्या 3 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. मात्र उच्च न्यायालयात त्या 3 जणांचीही जामिनावर सुटका झाली. पीडितेच्या वडिलांचाही तिच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात मृत्यू झाला. आता पीडितेची बहीण आणि तिचे भाऊजी तिच्यासाठी न्याय मागतायत. या प्रकरणात राजकीय दबाव असल्यानं कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. हे सगळं घडलं तेव्हा ना मोबाईल आले होते ना सोशल मीडिया होता, पण पत्रकारिता जागृत होती. त्यातूनच ही घटना एका स्थानिक वृत्तपत्रानं छापली आणि पश्चिम बंगालमधली ती घटना जगासमोर आली. या घटनेला 42 वर्ष उलटली आहेत. पश्चिम बंगालमध्ये एका पाठोपाठ एक सरकारं बदलली, पण त्या पीडितेला अजूनही न्याय मात्र मिळालेला नाही आहे. इतकं निर्दयी बलात्कार प्रकरण होऊनही पीडितेला इतक्या वर्षांनी न्याय मिळालेला नाही आहे. त्यातच आता कोलकाता ट्रेनी डॉक्टरवर अशाच प्रकारे अत्याचार करण्यात आला. या पीडितेला न्याय कधी मिळणार हा प्रश्न घेऊन सगळेच वाट पाहतायत. या सगळ्याबद्दल तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.